नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय गणित याच्यामधील नफा आणि तोटा हा घटक पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण नफा आणि तोटा हे जे शब्द आहेत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ऐकलेले असतीलच। दैनंदिन जीवनात अनेक व्यवहार करत असताना आपल्याला नफा आणि तोटा हे शब्द आपल्या कानावर पडतात। तर नफा म्हणजे काय? तर नफा म्हणजे फायदा। तोटा म्हणजे काय? तर तोटा म्हणजे नुकसान। तर आपण बरेच लोक वेगवेगळी कामं करतात आणि वेगवेगळी कामं करून ते पैसे कमवतात आणि ते पैसे कमवून त्या पैशातून ते आपल्या दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या विविध वस्तू खरेदी करतात। मग या वस्तू ते खरेदी करण्यासाठी एका विशिष्ट ठिकाणी जातात आणि ज्या ठिकाणी अशा वस्तूंची विक्री करण्याचा व्यवसाय हे दुकानदार करत असतात। मग हे दुकानदार काय करतात? तर हे दुकानदार एखाद्या घाऊक व्यापाऱ्याकडून त्या वस्तू खरेदी करतात आणि त्या वस्तू त्या ग्राहकांना छापील किमतीमध्ये त्या विकत असतात। मग छापील किंमतमध्ये ते विकत असताना ते घाऊक व्यापाऱ्याकडून आणताना ती वस्तू छापील किमतीच्या दरापेक्षा कमी किमतीने ती वस्तू खरेदी करतात आणि ग्राहकांना त्या छापील किमतीने ती वस्तू विकतात। मग कधी कधी काय होतं? तर कधी कधी ते मोठ्या प्रमाणावर वस्तू खरेदी करतात आणि ते सुटे भाग करून ते विक्री करतात। तर सुटे भाग विक्री करत असताना सर्वच्या सर्व वस्तू त्यांच्या विकल्या जात नाही, तर काही वस्तू या शिल्लक असतात। मग खरेदी करताना त्यांना त्या सर्व वस्तूंचा पैसा हा मोजावा लागलेला असतो आणि पूर्ण वस्तू विक्री न झाल्यामुळे त्यांचं नुकसानही होतं। अशा पद्धतीने नफा आणि तोटा म्हणजे वस्तू विकल्यानंतर एखादी वस्तू खरेदी केली आणि ती खरेदी केलेली वस्तू खरेदी किमतीपेक्षा जर ती जास्त किमतीला विकली म्हणजे तिची विक्री किंमत जर जास्त असेल तर त्यांना नफा होतो आणि एखादी वस्तू खरेदी किमतीपेक्षा जर कमी किमतीने विकली गेली तर त्यांचं नुकसान होतं म्हणजे त्यांना तोटा होतो। म्हणून आपण आज खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर त्या वेळेस नफा होतो। म्हणून नफ्याचं सूत्र आहे, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत। आणि खरेदी किमतीपेक्षा जर विक्री किंमत ही कमी असेल तर तोटा होतो। मग तोटा काढण्याचं सूत्र आहे खरेदी किंमत वजा विक्री किंमत। तर आता या नफा आणि तोटा हा आपण मी तुम्हाला सूत्र लिहून दिलं, आता याच्यानंतर त्याच्यावरचं उदाहरण आपण पुढे घेणार आहोत।